हेलो स्टूडेंट्स, एनएस एज्युकेशन या चॅनल वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण या व्हिडिओ मध्ये निबंध लेखनाचे एक उदाहरण बघणार आहोत। मागच्या व्हिडिओ मध्ये मी निबंध लेखन कसे करायचे याबाबतच्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या होत्या। ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। या व्हिडिओ मध्ये मी त्या रूल्स नुसार निबंध कसा लिहायचा तर ते शिकवणार आहे। बघा निबंध लेखनाचं उदाहरण। आता आपण निबंध बघणार आहोत सूर्य उगवला नाही तर या विषयावर। ओके, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवात ही आकर्षक करायची, त्याच्यानंतर विषयाला धरून तुम्ही लिहित जायचं आणि लास्ट तुमचा नीट झाला पाहिजे। तर बघा इथे निबंध आहे, मी वाचून दाखवते। फर्स्ट पॅरेग्राफ, आपण सूर्य ज्याच्या एका किरणाने आपल्या दिवसाची सुरुवात होते, आपण कितीही गाढ झोपेत असलो तरी सुद्धा सूर्याचे किरण डोळ्यावर पडताच आपण उठतो, आपल्या कामाला सुखद करतो, घराबाहेर पडतो। वा कधी असा विचार केला आहे का, आपल्याला सकाळी झोपेतून उठवणारा हा सूर्य आपला मित्र सखा सोबत उगवलाच नाही तर। हा झाला तुमचा इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, फर्स्ट पॅरेग्राफ। ओके, या पॅरेग्राफ मध्ये तुम्ही फक्त सुरुवात केलेली आहे। जस्ट सूर्य जर उगवला नाही तर सूर्य काय काय करतो, कशा काय काय होतं आपल्या आयुष्यात सूर्याचं स्थान। त्याच्यानंतर सेकंड पॅरेग्राफ आहे, मनात अचानक विचार आला की किती छान होईल ना सूर्य उगवला नाही तर, माझी साखर झोप मोडायला कुणी नसेल, दुपारी भयंकर उष्णता नसेल, पण खरंच हे चांगलं असेल का, खरंच सूर्याविना आपण जगू शकणार का, याची कल्पना सुद्धा अशक्य आहे। सूर्यामुळे आपल्याला सकाळ झाली कळते, अंधार दूर होतो, सूर्य नाही तर दिवसच नाही, कोणालाही कोणतेही काम करायला उत्साह वाटणार नाही, कोणी कामावर जाणार नाही, लहान मुलं शाळेत जाणार नाही, खरेदी विक्रीचे व्यवहार होणार नाही, झाडांवरील पक्षी अंधारामुळे उडू शकणार नाहीत, रोजच्या सारखा कोंबडा आरवणार नाही, सगळीकडे अंधारच अंधार राहील, सगळीकडे चैतन्य जगू हरवेल। त्याच्यानंतर झाडे वाळून जातील, शेतात काही पिकणार नाही, पाऊस पडणार नाही, उष्णता नाहीशी होईल। यामध्ये हा पॅरेग्राफ लिहिताना आपण काय काय प्रश्न विचारल्यासारखं केले, निबंध लिहिताना त्याच्यात प्रश्न ऍड केले तरी चालतील। त्याच्यानंतर इथं आपण सूर्यामुळं काय काय होईल काय काय नाही तो हा पॅरेग्राफ लिहिला, आणि आता लास्टचा पॅरेग्राफ आहे तो आपला कन्क्ल्युडिंग पॅरेग्राफ आहे। तर लास्ट पॅरेग्राफ, पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात हा निसर्ग नियम आहे, सूर्य प्रकाश घेऊन उगवतो आणि अंधाराची साथ घेऊन तो मावळतो, परत दुसऱ्या दिवशी नवी प्रेरणा, नव तेज आणि नवा उत्साह घेऊन उगवतो, अशा सूर्याची आपल्याला रोज गरज आहे। निसर्गाचा समतोल साधण्यासाठी सूर्य उगवणे गरजेचे आहे, सूर्याने जीवनाची रंगत वाढते, जीवनात चैतन्य येते, सूर्य उगवला नाही तर काय ही कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे। हा झाला आपला कन्क्ल्युडिंग पॅरेग्राफ। अशा पद्धतीने थोडक्यात आपण नीट निबंध लिहायचा असतो। तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, असेच नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।